जी टी, टी वागडी नवराज्य सत्तावीस सप्टेंबर भागामध्ये रमा म्हणते राघव तू हे सगळं आवरलंस तुला माहितीये कि आहे तिला काहीच झालेलं नाहीये खर तर तुला तिचाच पुळका आहे मी आवरलं असतं पण तू सगळंच आवरून टाकलंस आणि ती आनंदी फक्त नाटकं करते एवढं काय झालंय तिला अर्थात धक्का पण मोठा आहे चिंग येते म्हणते ए बाबा आनंदीने काहीच खाल्लेलं नाहीये आपण तिला ताट नेऊन देऊया रमा म्हणते हिला पण तिचाच पुळकाय राघो हसतो म्हणतो अरे वा चिंगी एकदम मोठ्या मुलीसारखी बोलायला लागलीस तू इतरांची काळजी करायला लागलीस तू स्वतः पण जेवलेली नाही पण आनंदीची इतकी काळजी आपण एक काम करूया आनंदीसाठी मस्त वरण भात घेऊया म्हणजे तिला हे जेवण दिलं की तिची तब्येत पण बरी होईल हो की नाही आता मला सांग कि अजून काय घ्यायचं चिंगी म्हणते पापड तेव्हा राघो म्हणतो पापड कुणासाठी तुझ्यासाठी कि आनंदीसाठी चिंगी म्हणते अरे बाबा ही तर झोपली आता राघो म्हणतो पण आता तिला जीव तर घालावं लागेल ना आणि म्हणतो आनंदी ए आनंदी उठ बरं थोडस खाऊन घे म्हणजे बरं वाटेल तुला उठ बरं थोडस खा थोडस चिंगी म्हणते ए आनंदी लवकर खाऊंगे ना प्लीज आनंदी प्रेमाने चिंगीच्या तोंडावरून हात फिरवते आनंदी कशी उठत असते राघव बघतो आणि तिला आधार देतो ताटाकडे बघतो म्हणतो चिंगी तू भरव चिंगी चमच्याने आनंदीला भरवते ती दोन तीन चमचे चा खाते म्हणते चिंगी बाळा तू जीवलीस चिंगी तिच्याकडे बघते आणि नंतर रागावकडे तो स्माईल करतो म्हणतो आमचं राहू दे पहिले तू जेव हो। आनंदी चमचा घेते आणि चिंगीला भरवते आणि नंतर चिंगीला खुणवते की बाबांना भरव तेवढ्यातच रमा येते म्हणते वा मस्त चालली भरवा भरवी कुणाची दृष्ट नको लागायला आनंदी घाबरते राघो म्हणतो आनंदी आनंदी बोट करते म्हणते आह त्या राघो स्वतःच कान झटकतो म्हणतो काही लागले का तिचा हात थरथरत असतो ती म्हणते तुमच्या मागे रमा हसून म्हणते आनंदी काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना सांग ना त्याला कि मी आले या जगात परत त्याला आता तुझी गरज नाहीये सांगत का नाहीये मी त्याला सांगते तर त्याला कळत नाहीये माझं बोलणं ऐकू येत नाही मी फक्त तुझ्याशी बोलू शकते ना चिंगी म्हणते आनंदी तुला पुन्हा त्रास होतो का आनंदी पुन्हा बेशुद्ध पडते चिंगी ओरडते आनंदी बाबा काय झालं तिला राघव म्हणतो थांबी बघतो आणि म्हणतो आनंदी चिंगी म्हणते ए आनंदी उठ ना रमा म्हणते किती घाबरते कसं होणार या पुरीचं चिंगी म्हणते बाबा बरी होईल ना आनंदी राघव आनंदीला व्यवस्थित करतो आणि तिच्या अंगावर पांघरून घालतो चिंगीला म्हणतो आनंदीला थकवा आला ना म्हणून चिंगी म्हणते बाबा ती काय बडबडत होती राघव म्हणतो तू बाहेर चल मी तुला जीव घालतो तिला आराम करू दे रमा आनंदीच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते आनंदीला जाग येते आणि तिला दिसते रमा तिचा आवाजही निघत नाही ती म्हणते तुम्ही रमा म्हणते काय ग गा? इतकं घाबरायला काय झालं सवत मी तुझी असं घाबरून कसं चालेल आणि आता काय मी तुला सोडून कुठेही जाणार नाही सोडणार नाही अशीच आणि पुन्हा तिच्या कपाळावर पट्टी ठेवते आनंदीला ते नको नको, ते नको वाटत असतं पण ती काहीच करू शकत नसते इकडे राघव रामाच्या फोटोला चंदनाचा हार घालतो आणि स्माइल करतो आणि तिच्याकडं निरखून बघत असतो तेव्हा ती म्हणते ए राघव असं नको ना रे बघू पुन्हा प्रेमात पडेल मी नाही पुन्हा प्रेमात पडायची भीती नाही वाटत पण मी काय बोलते ते तुला कळत नाही मी तुला दिसत नाही आणि मी आहे याची सुद्धा मी जाणीव करून देऊ शकत नाही असं काय बघतोस अजूनही बघतोस राघव तेव्हा राघव म्हणतो रामा तू परत आली या घरात पण खर तर मला खूप भीती वाटली होती मी दुसरं लग्न केलं आनंदीला हे घरात आणलं म्हटलं की तू माझ्यावर खूप रुसली असेल पण रमा आज खूप आनंद होतो की तू घरात आली आणि तू आनंदीला स्वीकारलं आणि तू तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवला खरंच मला आज खूप आनंद होतो तेवढ्याच वर्ष हळूच बघते मागून सुलक्षणा पण येते राघव म्हणतो तू नव्हती ना घरात तेव्हा मी खूप बेचैन झालो होतो रमा म्हणते राघव तर ती आनंदी आपल्या संसारात लुडबुड करते ना ते मला अजिबात आवडत नाही पण आता काय करणार मी माझ्या घरापासून किती दिवस लांब राहू म्हणून मी आले परत हे मोठेपणा वगैरे काही नाही सुलक्षणा आवाज करून राघोला सावध करते राघो म्हणतो काय झालं सुलक्षणा म्हणते रागो मला तुझ्याशी जरा बोलायचे तू बस ये बाळा राघोला जर अशी लाज वाटलेली असते तेव्हा तो म्हणतो हा बोला काय संदर्भात बोलायचे वर्षा म्हणते कसं आहे ना दादा हे घर आपलं आहे एवढस रामाच्या फोटोकडे हात करते म्हणते एवढच्या घरात हा एवढा मोठा सुलक्षणा तिचा हात दाबते तेव्हा ती म्हणते हा एवढा मोठा फोटो छान दिसतो सुलक्षणा म्हणते हो फोटो छान दिसतो याबद्दल माझं काही दुमत नाही आपल्या आनंदीला जो काही त्रास झाला ना तो माझ्या मते या फोटोमुळे झालाय हे बघ ना आपल्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा एवढा मोठा फोटो घरात ते कसं वाटतं आता हे तिचं पण घर येणारे राजा माझं काय मत आहे तू एवढा मोठा फोटो नको एवढासा फोटो ठेव हा जो मोठा फोटो आहे ना तू तू काढून टाक रागो म्हणतो हे बघाई रमा ह्या घरात आली त्या गोष्टीचा मला खूप आनंद झालाय आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हा मोठा फोटो मी रमाचा काढणार नाही वर्ष म्हणते पण दादा आनंदी राघव म्हणतो हे रमाच्या फोटोवर तुम्ही खापर फोडू नका हा फोटो इथंच राहील तेवढ्याच आनंदी इकडे तिकडे बघत येते सुलक्षणा म्हणते आनंदी आनंदी डचकते तेव्हा ती म्हणते इकडे बाळा बघ ग बरं नसताना पोर आपल्यासाठी उठून आली हे खूप आहे राघवा आनंदी म्हणते आई मी चहा टाकते आणि नाश्त्याचा बघते सुलक्षणा म्हणते ते तू राहू दे चल आमच्या बरोबर बस आनंदी पुढे येते आणि हळूच रामाच्या फोटोकडे बघते रामा तिला खुनवते आनंदी मागे होते आणि म्हणते आई राहू द्या रामा खळखळून हसायला लागते आनंदी घाबरून किचन मध्ये पळते हे सगळं राघव बघतो आणि विचारात असतो तेवढ्याच आनंदी म्हणते अहो चिंगी उठली का बघता का जरा राघव म्हणतो हो हो बघतो तेवढ्याच रामा येते म्हणते कशी तब्येत बरीस ना आनंदी घाबरते म्हणते तुम्ही तुम्ही रमा म्हणते ए बस किती ओव्हर ऍक्टिंग करतेस तुला माहिती ना मी मग काय परतते ताता ताता ता पपा आनंदी थरथरत दुधाचं पातीला घेते आणि रमाच्या अंगावर फेकते रमा म्हणते हे काय नाही चवतीशी आनंदी बेडरूम मध्ये पळते आणि दरवाजा लावून बसते पण रमा दरवाजा न उघडताच आत येते आनंदीचा आवाजच निघत नाही ती म्हणते तुम्ही आशा रमा म्हणते पहिल्यांदा थोडी आले मी आठवतो तुला चिंगी रडत होते तेव्हा अशीच आली होते आनंदीला तो प्रकार आठवतो रमा म्हणते हे बघ आनंदी आणि तिच्याकडे जाते आनंदी पुढे पळायला लागते रमा म्हणते अग आनंदी किती नाटकं करतेस ओळखत नाही का आपण एकमेकाला ती तिच्या जवळ जाते तेव्हा आनंदी म्हणते रमाताई लांब व्हा लांब व्हा नाहीतर रमा म्हणते नाहीतर काय हाताल धरून घराच्या बाहेर काढणारेस का आनंदी म्हणते नाही मला भीती वाटते तुमची भिंतीकडे तोंड करते म्हणते जा रमाताई रमा तिला हसत असते तेवढ्याच सर राघव येतो आणि आनंदीच्या खांद्यावर हात ठेवतो ती घाबरून मागे बघते आणि राघवला घट्ट मिठी मारते राघव पण तिला पकडतो हे बघून मात्र रमा निघून जाते तर तुम्हाला काय वाटतं रमाचा जास्तच अतिरेक झाला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद